नमस्कार दोस्तों, वेलकम बॅक टू द चॅनल। तर आज आपण चालले ट्रेकला परत एकदा सेम ठिकाणी, कालदुर्ग फोर्ट, जिथे आपण लास्ट टाईम गेले होते। जो आपला वर्षाचा होता ट्रेक नंबर 2 आणि आज आहे ट्रेक नंबर 3। तर आता आपण आता ॲक्च्युली कॉलेजचे फ्रेंड्स आहेत, करंट कॉलेजचे नाही, जुन्या कॉलेजचे, जिथे मी वसईला कॉलेजला होता ना, तिथूनचे फ्रेंड्स आहेत। तर तिथे जायचं आहे, म्हणजे त्यांच्यासोबत जायचं आहे। आणि फिलहाल थोडंसं असं रेनी सीझन पण चालू झाला आहे, तर मग आपल्याला सीनरी वगैरे बघायला भेटेल। तर आता मी ही गाडी घेऊन चाललो एक्सेस। आता ती चालू व्हायला किती टाईम लागतो काय माहिती, कारण ती जरा स्टार्टिंगमध्ये प्रॉब्लेम आहे, पण आता स्टार्ट करून जाऊ, 4 रस्त्यावर भेटायचं आहे। तर चला मी जातो, आता वाजले 6:45, ॲक्च्युली 6:44 झाले, 7 टायमिंग आहे। तर चला मी निघतो आता, गाडी स्टार्ट करायला असं मला वाटते 10 मिनटं जातील, 10-15 मिनटं। बाय, आय डोंट नो कसं काय, पण आता ही सेकंड किकमध्येच स्टार्ट झाली, पण आता मला ही रिवर्स आणायला लागेल अशी, आणि मग तशी पुढे न्यावी लागेल। तर त्याच्यासाठी रिवर्स येताना जर बंद पडली ना, तर मग परत लफडा होऊन जाईल। म्हणून आपण ट्राय करू की आता चालू झाले ना, तर चालूमध्येच आपण स्टँडवरून काढून उलटी आणून नेऊ। तर आता आपण 4 रस्त्यावर आले आहेत, म्हणजे इथे पेट्रोल पंपवर बघा, इथे बोलवलेलं 7 वाजता। अजून आपण ॲक्च्युली 10 मिनटं लवकरच आले, आणि अजून इथे कोण आलं नाही आहे, तसं मी एकटाच आहे अजून फिलहाल तर, पण आता येत आहे ते हळूहळू करून, मेसेज केला आहे मी, येतील ते पण 5-10 मिनटामध्ये येतील। मग आपण निघू इथे, मी ना टोटल 8 जण आहेत, जर 2 जण कॅन्सल झाले तर 6 जण आहेत। तर मी तुम्हाला नंतर दाखवतो की कोण आहे, कसं आहे वगैरे। आता तर मला थोडंसं वेट करावं लागेल, आणि एक तर ही गाडी जशी मी थांबवतो ना, तसं मला थोडं टेन्शन येतो की भाई नंतर चालू होईल का नाही होणार, कारण एक तर ही भाई 3 महिन्यातून एकदा चालू करतात गाडी। आता बघू कोण येते, आणि मग तुम्हाला दाखवतो पुढे कसं ट्रेक होते, कारण आता ना पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण असं नक्की नाही की पाऊस पडेल। आय थिंक थोडा टाईम आधी पाऊस पडत होते, एक तास आधी जेव्हा मी उठला तेव्हा, पण आता थांबलेला आहे पाऊस, पण वातावरण असं आहे की पाऊस पडणार आहे, आणि वरती पाऊस भेटेल आपल्याला नक्की, कारण शेवटी आपण डोंगरावर जातील ना, आपल्याला पाऊस भेटेल। तर चला मी आता तुम्हाला जास्त हे नाही करत, आता डायरेक्ट मी तिकडे भेटतो खाली डोंगराच्या खाली। तर आम्ही आता पोहोचले इकडे, तिथे आपण स्टार्टिंग पॉईंटला कालदुर्गला चालले आम्ही। अरे ते झालं सर्व बोलून माझं झालं, हां आता फक्त सांगायचं डोंगरा खाली पोहोचले, आता स्टार्ट करायला आहे। बघ माकड माकड, तर इथे खूप रिस्की जागा आहे, कारण इथे खूप सारे माकड आहेत, मला भीती वाटत आहे, पण आम्ही आता स्टार्ट केलं आहे चढायला। कुठे आहे रे? अरे एवढ्याच भागात असतात। दोन इथून नीट या, तर आम्ही आता इथे आले या जागेवर। आता फक्त हे 2-1 आणि बाकीचे मागेच आहेत अजून। 3 days later आम्ही एवढे आलेत इथपर्यंत, आणि अजून 2 जण खाली आहेत, त्यांना अजून खूप टाइम लागेल। हॅलो गाइस, केस घाण झाले रे। सो मच लेटर दॅट द ओल्ड नरेटर गॉट टायर्ड ऑफ वेटिंग अँड दे हॅड टू हायर अ न्यू वन। 1 eternity later चल चल खेकडा काय, खेकडा मोडला।
तिला पकड की वाला नि उडेल. बोल का चाची सगळ्यात पहिले आली. कोण चंपा? रिव्ह्यू दे रिव्ह्यू. मसूर मसूर एक नंबर. म्हणजे आपण जस काय तुम्ही बघू शकता तिकडे अचानक आता तुफान पाऊस आलेला आहे आणि भिजले ते तर ऑब्वियस आहे. माहिती आहे जो फोन कवर मी घेतलाय ना त्याच्यातून थोडस ब्लरी ब्लरी झालंय म्हणजे इमेज. पाऊस तर गेला. छोटी मोठी बात तुम्ही मुह फुलाय. आता आम्ही खाली उतरत आहे. Where is my camel? my camel, my camel. इल्ला भाईजान. सुनो को. ई. जागा माहिती आहे काय? लॉक टाकतो तुला माहिती नाही का? ए जातील. गेली. थांब रे थांब. ए तू ऋतू जा. ए बघ किडा कुठे? अबघ तुझ्या अंगात गेला. काय रे नाही भावेश तुझ्यात गेला. अरे सोबत तो तरी ट्राय करेल त्याचा ब्लॉग पण निघेल बघ. सरकतील. बसू नको बसू नको. यशा चल ना. चला चला. अरे ते हे येते ना तकेशीच का असेल. अरे हा पण गेला. अरे हा पण गेला. अरे हा पण गेला. ए फोन आला. कॉल रिसीव्ह कर. डिस्ट्रॉइड. पुढे बघ ना कसं.
थँक्यू. याने ऐकलं पण तुम्ही नाही ऐकलं. ओ माय गॉड, गेला आता कोणतरी जाणार आहे. मला तुम्हीच जाणार आहे. कोमेरा पकड, नको पकडू, मी प्रो आहे. तू बघ तू बघ, जाम भारी. हे कुठे आहेत रे? पाऊस नाही लागत आहे, टेन्शन नाही. मारुडी गेला. हो दोन रस्ते आहेत, तो इझी आहे, हा हार्ड कुठला पण चालेल. चल मग हार्डवाला पण एका हातानेच. पण इथून टफ झालं उतरायला.
ओके विसरलेला अरे मी कधी गेलाच नाही मी जय महाराष्ट्र वडापावला गेलेला फक्त Do you have any idea how fast I am? एवढा पण पूर्ण नव्हता खाली गेला जमिनीवर पाय ठेवू चालतच नाही अभ्यास अभ्यास फाडली बघा नमस्कार सर्वांना परत एकदा सेम व्हिडिओमध्ये तर ॲक्च्युली काय झालं आम्ही डोंगरावरून उतरले आणि मग उतरले मग तिकडे जेवण केलं येता येता ढाब्यावर एका त्याच्यानंतर जेवण केलं आणि मग जेवल्यानंतर घरी आले रिटर्न ठीक आहे तर सीन काय झालं भाई मी जाम खाल्ले म्हणजे मी नऊ पाव खाल्ले नऊ मिसळ होती नऊ पाव खाल्ले तर मग नऊ पाव खाल्ले माझं पोट एकदम भरून गेलं तर घरी आला मी घरी आला तर पप्पा बोलले की थोडंसं अजून जेवून घे तर जोश जोशमध्ये मी जेवलं पण थोडंसं आता माझं पोट एकदम भरून गेलेलं आहे तर आता ट्रेकिंग वगैरे तर सर्व झालं आहे त्याच्यानंतर मी एकच तास झोपला साडेतीन ते साडेचार त्याच्यानंतर तर साडेचारला मित्र बोलत होते चला बीचवर जाऊया दुसरे मित्र हे स्कूलचे मित्र आहेत ते कॉलेजचे मित्र होते डोंगरावर तर आता आम्ही चालले बीचवर आम्ही दोन तीनच जण आहेत टोटल आता कसा पाऊस पण चालू आहे आणि आम्ही झालं टू व्हीलरवर तर मग आता जातो आणि दाखवतो तुम्हाला तिकडूनचं जास्त नाही दाखवणार कारण मेन व्हिडिओ तर आपला ट्रेकिंगचाच होता आणि इथे पाऊस वाढला परत भिजत जायला लागेल भिजतच जायला लागेल भिजू परत अरे यार जोरात आला पाऊस भिजू काय नाही आपण आपल्याला काय होत नाही फक्त ना माझं पोट थोडं भरल्यासारखं वाटते ठीक आहे बघू नंतर आणि पोरं सांगत होती की आपण तिकडे परत खाऊ तर बघू आता काय होते पोटाची कंडिशन थोडी आहे बट चला आता जो होगा देखा जायला